शमनेवाडी क्रेडिट सौहार्द संघाला 52 लाखांवर निव्वळ नफा. शमनेवाडी तालुका चिकोडी येथील शमनेवाडी क्रेडिट सौहार्द सहकारी संघाच्या 30वी वार्षिक सर्वसाधारण प्राथमिक कृषी पत्तीने सहकारी संघाच्या सभागृहात रविवार तारीख 8 रोजी संघाचे संस्थापक जयकुमार खोत यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली. शमनेवाडी क्रेडिट सौहार्दचे अध्यक्ष जितेश खोत व संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक उपाध्यक्ष जयकुमार हेरगे यांनी केले. प्रारंभी अहवाल सालातील मयत सभासद शहीद वीर जवान विविध क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी संस्थापक जयकुमार खोत अहवाल वाचताना म्हणाले, संस्थेत अहवाल सालात एकूण सभासद 1047 शेअर भांडवल 28,80,800 निधी 2,34,86,027 रुपये ठेवी 12,55,04,487 तर गुंतवणूक 2,73,43,285 व वार्षिक उलाढाल 81,21,37,000 असून कर्ज वितरण 10,46,23,276 इतके केले असून संस्थेला निव्वळ नफा 52,90,790 रुपये इतकी झाली आहे. सभासदांना 15% लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती जयकुमार खोत यांनी शेवटी सांगितले. ನಮ್ಮ ಸಹಕಾರಿಯ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಸಂಪಾದಕ ಮಾಹಿತಿ ಸದಸ್ಯರು 31/3/24 ಒಟ್ಟು ಅ ವರ್ಗದ ಸದಸ್ಯರು 1047 ಶೇರ್ ದಿನಾಂಕ 31/3/2024 ಒಟ್ಟು ಶೇರ್ ಬಂಡವಾಳ 28,80,800 ರೂಪಾಯಿ ಇದು ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ 29,900 ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ನಿಧಿಗಳು ದಿನಾಂಕ 31/3/24 ಕಾಯ್ದಿಟ್ಟ ನಿಧಿ, ಕಟ್ಟಡ ನಿಧಿ, ಶಿಕ್ಷಣ ನಿಧಿ, ಸದಸ್ಯರ ಕ್ಷೇಮ ನಿಧಿ, ಸವಕಳಿ ನಿಧಿ ಇನ್ನಿತರ ನಿಧಿಗಳು ಸೇರಿ ಒಟ್ಟು ನಿಧಿಗಳು 2,34,86,027 ರೂಪಾಯಿ ಇದ್ದು ಇದು ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಸುಮಾರು 42,67,743 ರೂಪಾಯಿ ಅಷ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಠೇವಣಿಗಳು ದಿನಾಂಕ 31/3/24 ಒಟ್ಟು ಠೇವಣಿಗಳು 12,55,04,487 ರೂಪಾಯಿ ಠೇವಣಿ ಸಂಗ್ರಹವಾಗಿದೆ. ಇದು ಹೇಳಲು ಹೆಮ್ಮೆ ಅನಿಸುತ್ತದೆ. ಸರ್ಕಾರಿ ತನ್ನ ಸೇವಾ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಗುಣಮಟ್ಟದ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಲು ಬದ್ಧ ಇದೆ. ಇದೇ ರೀತಿ ತಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಠೇವಣಿಗಳನ್ನು ಇಟ್ಟು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಇಟ್ಟಿರುವ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಋಣಿಯಾಗಿದ್ದೇನೆ. यावेळी सत्कार मूर्ती म्हणून उपस्थित असलेले निवृत्त उपप्राचार्य MB जनवाडे, चिक्कोडी SBI बँकेचे निवृत्त कर्मचारी व हुबळी झोनचे कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अब्दुल कादर जुनेदी पटेल, भाऊसाहेब खोत यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पार्श्वनाथ संहार संघाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब भेंडवाडे यांच्यासह उपस्थित सत्कार मूर्ती व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यवस्थापक बाबासाहेब वडेर यांनी अहवाल सालातील आढावा पत्रिका, नफा तोटा, अंदाज पत्रिकेचे वाचन केले तर ताळेबंद पत्रकाचे वाचन जिनेंद्र नागावे यांनी केली. या सभासदांनी टाळ्या वाजवून मंजुरी दर्शविली. सभेत सदलग अर्बन बँकेचे माजी संचालक जयकुमार खोत, संघाचे संचालक महावीर परिस खोत, जीवनदर नसलापुरे, राजू कमते, बाहुबली सोमन खोत, बापूसाहेब शिंदे, भरमा पुजारी, बनप्पा भानुसे, सो ज्योती जयकुमार खोत, सो नयना प्रकाश उमाजे, बाळासाहेब येडुरे, अजित गड्याप खोत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अभिषेक खोत, युवा नेते विकी खोत, पद्माकर खोत, प्रद्युम्न खोत, जयकुमार मुर्चिटे, तसेच प्राथमिक कृषी संघाचे संचालक मंडळ, पार्श्वनाथ क्रेडिट सौहार्द सहकारी संघाचे सर्व सदस्य पदाधिकारी, संघाचे सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सूत्र संचालन मुख्य व्यवस्थापक BK वडेर केले तर आभार संचालक आनंद माने यांनी मानले.